तर ओव्हरऑल कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, पण आपलाही रोल त्यामध्ये फार महत्वाचा आहे. तर कॅन्सरला जर संपवायचं असेल तर ते एका व्यक्तीचं काम नाहीये, ते आपल्याला सगळ्यांना मिळून करावं लागणार आहे. तर माझा हाच संदेश आहे, कॅन्सरला न घाबरता त्याला आपण लवकरात लवकर निदान करून पूर्णपणे जर चांगला उपचार केला तर त्याला पूर्णपणे आपण निश्चित संपवू शकतो आणि कॅन्सर मुक्त महाराष्ट्र काय कॅन्सर मुक्त जग आपण बनवू शकतो. धन्यवाद. सेहत की बात, ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं. हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए, अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं. अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें. नमस्कार, मी डॉक्टर अमोल उबाळे. मी मागील 8 वर्षांपासून इंटरनॅशनल ऑन्कोलॉजी कॅन्सर इन्स्टिट्यूट सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल येथे सिनियर कन्सल्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून काम करत आहे. आज आपण कॅन्सरबद्दल होणाऱ्या रेडिएशन ट्रीटमेंटबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. सर, धूत हॉस्पिटलमध्ये ॲडव्हान्स रेडिएशन थेरपी म्हणजे काय? ॲडव्हान्स्ड रेडिएशन थेरपी हा एक रेडिएशन थेरपीचाच प्रकार आहे. पहिल्या काळामध्ये रेडिएशन थेरपी जी व्हायची ती फारच सिम्पल आणि बेसिक स्वरूपामध्ये रेडिएशन थेरपी होतो. त्याच्यामध्ये साईड इफेक्ट्स खूप होते, रिझल्ट्स खूप कमी यायचे आणि त्याच्यामुळे पेशंट त्रासून ती ट्रीटमेंटपासून दूर पळून जायचे. परंतु मागील 10-15 वर्षांमध्ये यामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत आणि फार साऱ्या ॲडव्हान्स्ड रेडिएशन टेक्निक्स आलेल्या आहेत आणि त्या टेक्निक्स आपण 2015 दूध हॉस्पिटल येथे नियमितपणे वापरतोय आणि त्याचा 1000 रुग्णांनी फायदा घेतलेला आहे. तर ॲडव्हान्स रेडिएशन थेरपी म्हणजे आपण अचूकपणे जे गाठ आहे किंवा जे कॅन्सर सेल्स आहेत त्यांना अचूकपणे किरणांचा त्याच्यावरती मारा करणे आणि बाकी जवळील जे अवयव असतील त्यांना त्या किरणांपासून वाचवणे, याला म्हणतात ॲडव्हान्स रेडिएशन थेरपी. याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत, जसे की IMRT आहे, IGRT आहे, रॅपिड आर्क, VMAT, SRS, SRT, SBRT हे त्याचे नावं आहेत. पण मेन गोष्ट ही असते की आपल्याला त्या भागांमध्ये जिथे किरण चालले आहेत रेडिएशनचे तर ते फक्त आजाराच्या ठिकाणीच गेले पाहिजे, त्या ट्युमरवरतीच गेले पाहिजे आणि बाकी ठिकाणी त्याचा लिकेज किंवा प्रसार नाही झाला पाहिजे, जेणेकरून साईड इफेक्ट्स येणार नाहीत आणि रिझल्ट चांगल्या पद्धतीचे. तर याची जी प्लॅनिंग असते पूर्ण किचकट ती ज्या पद्धतीने केली जाते त्याला ॲडव्हान्स रेडिएशन थेरपी असे म्हणतात. सर, रेडिएशन कोणत्या रुग्णाला दिले जातात? रेडिएशन म्हणजे कॅन्सर ट्रीटमेंट मध्ये मधलाच एक पार्ट आहे. कॅन्सर ट्रीटमेंटसाठी बेसिकली 3 पार्ट आहे, ते सगळ्यांना माहीत आहे की कॅन्सर सर्जरी असते, रेडिएशन थेरपी असते आणि किमोथेरपी असते. तर रेडिएशन थेरपी हा कॅन्सर ट्रीटमेंटचा एक पार्ट आहे, इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर त्याच्यामध्ये मेनली 2 प्रकारच्या रेडिएशन थेरपी असतात, एक एक्सटर्नल रेडिएशन थेरपी असते आणि एक इंटरनल रेडिएशन थेरपी असते, ज्याला आपण ब्रॅकिथेरपी म्हणतो. तर आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण साधारण 5000 जास्त रुग्णांवरती रेडिएशन थेरपीने आतापर्यंत 2015 उपचार केलेले आहेत आणि 1000 रुग्ण त्यातून पूर्णपणे बरे झालेले आहेत आणि 2000 जास्त आपण ब्रॅकिथेरपीचे प्रोसिजर्स आपल्या दूध हॉस्पिटलमध्ये केलेले आहेत. रुग्णामध्ये रेडिएशन घेण्यासाठी पुढे येत नाही आहे, याचं कारण ते शॉक असं काहीतरी गैरसमज आहे, याबद्दल आमच्या रुग्णांना काय संदेश देऊ शकतो? खरे अगदी छान प्रश्न विचारलात आपण, कारण हा फार महत्वाचा मुद्दा आहे. रेडिएशन थेरपीबद्दल जनसामान्यांमध्ये फार सारे गैरसमज आहेत. सगळ्यांना असं वाटते की रेडिएशन थेरपी घेतली म्हणजे त्याला मराठी भाषेमध्ये काही लोक शॉक म्हणतात, काही लोक शॉर्ट म्हणतात, लाईट म्हणतात. त्यांना असं वाटतं की पेशंट हॉस्पिटलमध्ये आला की त्यांना काहीतरी आपण ते लाईटचे झटके देणार किंवा शॉर्ट देणार, त्यामुळे ते घाबरून येत नाही. दुसऱ्या लोकांना असं वाटतं की पेशंटला ते रेडिएशन दिलं की पेशंटची त्वचा भाजून जाईल, त्याला चटके लागतील, त्याला पोळेल वगैरे, असं काहीही होत नाही. ह्या सगळ्या मीथ आहेत, म्हणजे हे सगळे आपल्या चुकीच्या कल्पना आहेत, याच्यामध्ये काहीही तथ्य नाही आहे. रेडिएशन थेरपी म्हणजे किरणांद्वारे केलेली ट्रीटमेंट, म्हणजे त्यामध्ये जसं आपण एक्सरे करतो, सिटी स्कॅन करतो, त्याप्रमाणेच ट्रीटमेंट असते. एक मोठी मशीन असते, त्याच्यामध्ये पेशंटला झोपवलं जातं, मशीन किरण सोडते, ज्या भागामध्ये ट्यूमर आहे त्या भागामध्ये हायड्रोसी रेडिएशनची किरणं जातात आणि तिथे रेडिएशनने ते ट्रीटमेंट केलं जातं. ट्रीटमेंट करतावेळी पेशंटला कुठलाही त्रास होत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, कुठलाही म्हणजे 0% त्रास असतो रेडिएशन करतावेळी, कारण पेशंटच्या बॉडीला मशीन टचसुद्धा करत नाही, ते किरणं वरून येतात मशीनमध्ये आणि बॉडीमध्ये जातात. तर ते ट्रीटमेंट करतावेळी पोळत नाही, भाजत नाही, चटके लागत नाही किंवा पेशंटला कुठल्याही प्रकारचे शॉट दिले जात नाही. दुसरा गैरसमज असतो की रेडिएशन दिल्याने केस गळून जातील आणि पूर्ण शरीराचं काहीतरी कायापलट होऊन जाईल, असं काही होत नाही.
रेडिएशन ट्रीटमेंट ही लोकल ट्रीटमेंट म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे त्या भागापुरतीच मर्यादित असते. त्याचा इफेक्ट पण तेवढ्याच भागापुरता असतो आणि साईड इफेक्ट पण त्याच भागापुरते असतात. म्हणजे आपण समजा गळ्याला रेडिएशन थेरपी देतोय तर गळ्यापुरतंच त्याचं मर्यादित त्याचा इफेक्ट आणि साईड इफेक्ट राहणार आहेत, आणि डोक्याचे केस किंवा बाकी शरीरातले कुठलेही केस गळण्याचा काहीही संबंध येत नाही. आणि आता जे अत्याधुनिक आपण जे बोललो ऍडव्हान्स रेडिएशन थेरपी, त्यामुळे अजून हे अजून सोपं झालेलं आहे सगळ्या गोष्टी. कारण जिथे रेडिएशन आपल्याला द्यायचं आहे छोट्याशा भागामध्ये, तेवढ्याच भागामध्ये हाय डोस जाणार आहे. त्याचे इतरत्र भागामध्ये लिकेज नसल्यामुळे जे पहिले जे साईड इफेक्ट येत होते ते पण आता येणार नाहीत. म्हणजे पहिले स्किन अशी काळी पडून जायची पेशंटची रेडिएशननी, आता ती खूप प्रमाणामध्ये कमी झाली आहे. आता तो इफेक्ट फक्त 10% राहिलेला आहे आणि तो अजूनही आपल्याला कमी करता येतो ऍडव्हान्स रेडिएशन थेरपीमुळे. आणि याचे फायदे खूप आहेत, कारण आता भरपूर असे आजार आहेत जे आपण फक्त रेडिएशन थेरपीनेच बरे करू शकतो. त्यांच्यासाठी जी लागणारी सर्जरी होती, जसं की गळ्याचा कॅन्सर आहे, त्याच्यासाठी पहिले सर्जरी लागायची, पूर्ण गळा काढून टाकला जायचा, पेशंटला परमनंट शिट्टी लागायची, मग ते सक्शन करत राहा, पेशंटला त्रास व्हायचा श्वास घ्यायला, पेशंट बोलू शकणार नाही, हे असे प्रॉब्लेम्स होते. परंतु आज आपल्याकडे सुदैवाने अशा टेक्निक्स उपलब्ध आहेत की सर्जरी न करता रेडिएशनद्वारेच फक्त तो आजार पूर्ण बरा केला जाऊ शकतो. आणि आमच्याकडे असे म्हणजे फक्त गळ्याचे कॅन्सरचे शेकडो रुग्ण आहेत ज्यांनी याचा लाभ घेतलेला आहे, आणि ते मागील 5-6 वर्षापासून पूर्णपणे बरे होऊन या समाजामध्ये त्यांच्या नॉर्मल लाईफ जगतायत, पूर्णपणे बोलतायत, खातायत, पितायत, व्यवस्थित पद्धतीने राहतायत. सर, रेडिएशन रुग्णांनी रेडिएशन घेतल्यानंतर कोणकोणती घ्यावीची काळजी असते? रेडिएशन घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला प्रॉपर आहार घेणे. त्यानंतर रेडिएशन करते वेळी पाणी भरपूर पिणं फार महत्वाचं आहे. काही गोष्टी असतात जे की आम्ही ट्रीटमेंटच्या वेळी पण पेशंटला सांगतो की बाबा स्किनवरती हे पर्टिक्युलर ऑइंटमेंट्स लावू नका, पर्टिक्युलर हे केमिकल्स वापरू नका, हे तेल लावू नका, ते लावू नका. आपल्या इथे काय सगळ्यांना खूप सवय असते की कुठल्याही भागावरती काही झालं की कुठून तरी काहीतरी मलम घेऊन येणार, काहीतरी औषध घेऊन येणार आणि त्याच्यावरती लावणार, नाहीतर कुणीतरी मालिशवाला येणार त्याच्यावरती मालिश करणार. हे असे जे प्रकार आहे त्याच्यामुळे त्याचे साईड इफेक्ट वाढतात. तर आम्ही नेहमी पेशंटला सांगतो की तुम्हाला काहीही करायचं असेल त्याआधी तुम्ही आम्हाला विचारा, डॉक्टरना विचारल्याशिवाय काही करू नका. त्याचं कारण असं आहे की रेडिएशन केल्यानंतर ती जी त्वचा आहे तिथली ती नाजूक होऊन जाते, त्याची काळजी घेणं फार गरजेचं असतं. त्याची जर आपण प्रॉपरली काळजी घेतली तर त्याला काहीही साईड इफेक्ट होत नाहीत. आपल्याकडे भरपूर त्याच्यासाठी औषधं उपलब्ध आहेत, भरपूर ऑइंटमेंट्स उपलब्ध आहेत त्याला काळजी घेण्यासाठी. परंतु ते न वापरता आपण जर मार्केटमधून कुठल्याही गोष्टी घेऊन त्याच्यावरती वापरल्या, मालिश केली, हे केलं ते केलं, तर त्याला नुकसानच होणार आहे. कुठलेही साबण वापरली, कुठल्याही गोष्टी केल्या, तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही जे सांगतो ते जर फॉलो केलं तर पेशंटला कुठलाही त्रास होत नाही आणि पेशंट एकदम आरामशीर पूर्ण ट्रीटमेंट घेऊन पूर्ण करून जातो. साईड इफेक्ट कमीत कमी घेता बेस्ट रिझल्ट देणं हेच ऍडव्हान्स टेक्निकचं काम आहे. धूत हॉस्पिटलमध्ये रेडिएशनमुळे हजारो रुग्णांनी उपचार घेऊन बरे झालेले आहेत, तर अशा रुग्णाचं पर्सेंटेज किती असतं रेडिएशन थेरपीमध्ये बरे होण्याचं पर्सेंटेज किती असतं? कसं आहे, रेडिएशन थेरपी साधारण असं आपण पकडू की किती रुग्णांना लागते आणि त्यातून किती बरे होतात ते आपण समजून घेऊया. तर साधारण 100% आपण असं पकडून चलू की 60-70% रुग्णांना कॅन्सरच्या रेडिएशन थेरपी इव्हेंच्युअली लागते, मध्ये कधी ना कधी लागतेच. काही पेशंटला सुरुवातीला लागेल, त्याला आपण न्यूअडजंट रेडिएशन थेरपी म्हणतो. काही पेशंटला सर्जरीच्या नंतर लागते किंवा किमोच्या नंतर लागते, त्याला आपण ऍडजंट रेडिएशन थेरपी म्हणतो. काही पेशंटला ती डेफिनेटिव्ह किंवा क्युरेटिव्ह रूपामध्ये लागते, म्हणजे तीच मेन ट्रीटमेंट असते. जसं की गळ्याचा कॅन्सर आहे किंवा अन्ननलिकेचा वरच्या भागातला कॅन्सर आहे, म्हणजे असे जे कॅन्सर आहेत त्याच्यामध्ये ती मूळ रूपामध्ये तीच मेन ट्रीटमेंट राहणार आहे, त्यांनीच तो आजार बरा होणार आहे. प्रोस्टेट कॅन्सर आहे, तर या अशा प्रकारे 3 प्रकारामध्ये रेडिएशन थेरपीची आपल्याला गरज लागते. काही पेशंट्समध्ये जे स्टेज 4 पेशंट आहेत ज्यांच्या ब्रेनमध्ये आजार गेलेला आहे किंवा बोनमध्ये आजार गेलेला आहे, हाडांमध्ये पसरले आहे, त्यांना तिथं वेदना होत आहेत. ब्रेनमध्ये गेल्यामुळे त्याचे प्रॉब्लेम्स होत आहेत, उलटी होते, मळमळ होते, चक्कर येतात, कन्वल्जन्स येतात, झटके येतात, हे सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत त्यासाठी पण रेडिएशन थेरपी अत्यंत आवश्यक असते. आणि ती दिल्यामुळे आपण जे हे ओव्हरऑल रेडिएशन थेरपी देतो त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. ही वेदनारहित असल्यामुळे ही खूप चांगली आणि प्रभावी ट्रीटमेंट आहे. तर ही ट्रीटमेंट केल्यामुळे आपण असं साधारणतः पकडतो की जिथे स्टेज 1-3 जे पेशंट आहेत ते जर आमच्याकडे 1st-3rd स्टेज पर्यंत आले तर रेडिएशन थेरपी साधारणतः 90-95% पर्यंत इफेक्टिव्ह राहते 1st आणि 2nd स्टेज मध्ये. मग 3rd स्टेज वगैरे असेल ते 70-80% इफेक्टिव्ह राहते. 4th स्टेज मध्ये आपला जे रोल असतो रेडिएशन थेरपीचा तो क्युरेटिव्ह नसतो, तो पॅलेटिव्ह असतो, म्हणजे तो आजार कंट्रोल करणे. त्या आजाराला संपवणं शक्य नाही आपल्याकडे, परंतु पेशंटच्या वेदना कमी करणं, पेशंटचा त्रास कमी करणं निश्चित आपल्या हातात आहे. तर ते आपण त्या रेडिएशन थेरपीच्या ट्रीटमेंटद्वारे करतो. तर या प्रकारे रेडिएशन थेरपीचा सर्व रुग्णांना फायदा घेता येऊ शकतो. सर, रेडिएशनचे सायकल असतात, तर किती दिवसाला रेडिएशन सायकल घेते आणि किती घ्यावा लागतात? रेडिएशनची सायकल साधारणतः त्याच्यामध्ये प्रकार आहेत काही,
पण नॉर्मली आपण जे वापरतो रेडिएशन ट्रीटमेंट ते आठवड्यातून 5 वेळा असतं. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार असं आठवड्यातून 5 दिवस असतं. साधारणतः 10 ते 15 मिनिटाची ट्रीटमेंटची वेळ असते, लागणारी वेळ असते. ती टेक्निकनुसार असते. ते DCRT मध्ये थोडं कमी वेळ लागतो, IMRT असेल तर जास्त वेळ लागतो, रॅपिड आर्क असेल तर अजून कमी वेळ लागतो. म्हणजे असं टेक्निकनुसार वेळ चेंज होतो. परंतु साधारण स्वरूपामध्ये आठवड्यातून 5 दिवस, शनिवार रविवार सुट्टी असं आपण ट्रीटमेंट देतो. काही पेशंटला 10 रेडिएशन लागतात, काहींना 5-15 लागू शकतात, काहींना 30 लागतात, काहींना 35 ते 39 लागतात, जी डेफिनेटिव्ह आणि क्युरेटिव्ह ट्रीटमेंट असते त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे रेडिएशन थेरपीचं हे पूर्ण ट्रीटमेंटचे सायकल्स असतात. धूत हॉस्पिटलमध्ये ॲडव्हान्स ट्रीटमेंट जे रेडिएशनसाठी किंवा अंकोसाठी आहे, तुमची एक अंकोची टीम आहे, ते सर्जन आहे, रेडिएशन थेरपी जे आहे, यामध्ये रुग्णांना तुम्ही एका रुग्णाचं पूर्ण स्टडी करून उपचार दिला जातो, याच्याबद्दल थोडंसं माहिती द्या. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण कॅन्सर ट्रीटमेंट जी आहे ती अशी वेगपणे करून चालत नाही. ही एक तर पहिली गोष्ट एव्हिडन्स बेस्ड असली पाहिजे. दुसरी गोष्ट, याच्यासाठी टीमवर्क फार महत्त्वाचा आहे. जसं आपण बोललो की कॅन्सरमध्ये रेडिएशन लागणार आहे, किमो लागणार आहे, सर्जरी लागणार आहे, त्यासाठी आपल्याकडे धूत हॉस्पिटलमध्ये ट्युमर बोर्ड आहे. ट्युमर बोर्डमध्ये आम्ही हे सगळे 3-4 स्पेशलिस्ट जे आहोत ते आम्ही एकत्र बसतो, त्या पेशंटच्या फाईल्स डिस्कस करतो आणि त्याला कसं चांगल्या पद्धतीने आणि एक रूपाने ट्रीटमेंट करता येईल त्याचा आम्ही विचार करून त्याप्रमाणे त्याचं प्लॅनिंग करून एक्झिक्युशन करतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ट्रीटमेंट करताना एकच ट्रीटमेंट सगळ्या रुग्णांना देता येत नाही, म्हणजे ब्लँकेट ट्रीटमेंट नसते. त्याच्यामध्ये आम्हाला फार सारे बदल करावे लागतात. त्याला आम्ही टेलर्ड मेड किंवा पर्सनलाइज ट्रीटमेंट म्हणतो. म्हणजे हा जर कॅन्सरचा रुग्ण आहे, त्या प्रत्येक रुग्णाचं शरीर वेगळं असतं, त्याची प्रतिकारशक्ती वेगळी असते, त्याला सहनशीलता त्याची वेगळी असू शकते, त्याचं पेन सहन करण्याची त्याची क्षमता वेगळी असू शकते. तर त्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेऊन आपल्याला त्याप्रमाणे जी गरज लागणार आहे ट्रीटमेंटची त्याप्रमाणेच आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. तर ही टीम आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे त्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये 2015 पासून ते आत्तापर्यंत 5,000 पेक्षा जास्त रुग्णांवरती आपण रेडिएशन थेरपीने ट्रीटमेंट केलेली आहे. आणि त्यातले साधारण 2 ते 2,500 रुग्णापेक्षा जास्त रुग्ण आपल्याकडे सध्या फॉलोअपवरती आहेत, म्हणजे जे त्यातून बरे झालेले आहेत आणि रेग्युलरली आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी फॉलोअपसाठी येत आहेत. 2,000 पेक्षा जास्त आपण ब्रॅकेथेरपी प्रोसिजर्स केलेले आहेत. आणि हे का महत्त्वाचं आहे, कारण हा आकडा महत्त्वाचा नाही आहे, ह्या एवढ्या मोठ्या ड्युरेशनमध्ये आपण ॲडव्हान्स टेक्निकने हे सगळे ट्रीटमेंट केलेले आहेत हे महत्त्वाचं आहे. तर हा अनुभव याच्यासाठी महत्त्वाचा असतो की तुम्हाला कशी ट्रीटमेंट करायची, पेशंटला साईड इफेक्ट कसे येऊ नये द्यायचे, रिझल्ट्स कसे चांगले येतील, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी जो अनुभव पाहिजे तो अनुभव आपल्याकडे इथे आहे. आम्ही इथे फार वर्षांपासून कॅन्सरसाठी कॅन्सरच्या विरोधात लढा देतोय. आम्ही पेशंटला बरं करण्यासाठी अहोरात्र इथे काम करत आहोत. तरी माझं सगळ्यांना एक आव्हान आहे की कॅन्सर म्हणजे मृत्यू नाही हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कॅन्सर हा हात लावून किंवा श्वासाद्वारे पसरणारा रोग नाही आहे. तो त्याला असं काहीतरी टॅबूसारखं करू नका. त्याला आपल्या घरात किंवा आजूबाजूला कॅन्सर रुग्ण असेल त्याला वेगळं ठेवू नका, वेगळी वागणूक देऊ नका. हे काही लेप्रसी नाही आहे किंवा दुसरा काही आजार नाही आहे, TB नाही आहे जो की पसरणार आहे. कॅन्सर रुग्णाला सहानुभूतीची गरज असते, त्याला मायेची गरज असते, त्याला आधाराची गरज असते. आम्ही तर आहोत ट्रीटमेंट करण्यासाठी, पण तुम्हाला तो आधार बनणं गरजेचं आहे. तुम्ही जर त्या कॅन्सर रुग्णासाठी आधार बनलात तर तो त्याच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे महात्मा फुले आरोग्य योजना आहे ज्याच्या अंतर्गत आपण फ्रीमध्ये ट्रीटमेंट करतो. तर आर्थिक बाबींसाठी पण आम्ही त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी आहोत. भरपूर ट्रस्ट आहे, फाउंडेशन्स आहेत ज्या पेशंटला आर्थिक रूपामध्ये मदत करतात. त्या आता फार ॲक्टिव्हली काम करतायत तर त्यांचा आपण मदत घेऊ शकतो. तर ओव्हरऑल कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण आपलाही रोल त्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. तर कॅन्सरला जर संपवायचं असेल तर ते एका व्यक्तीचं काम नाही आहे, ते आपल्याला सगळ्यांना मिळून करावं लागणार आहे. तर माझा हाच संदेश आहे, कॅन्सरला न घाबरता त्याला आपण लवकरात लवकर निदान करून पूर्णपणे जर चांगला उपचार केला तर त्याला पूर्णपणे आपण निश्चित संपवू शकतो आणि कॅन्सरमुक्त महाराष्ट्र काय कॅन्सरमुक्त जग आपण बनवू शकतो. आरोग्य जागृती.